या संदर्भामध्ये चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयाबरोबर झालेली आहे आणि या चर्चेमध्ये आम्ही मी आणि भुजबळ साहेब होतो आणि आम्ही स्पष्टपणे भूमिका मांडली की जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका आम्ही मांडली आणि ही चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि त्या संदर्भात सरकार या निवडणुकीच्या संदर्भात पुढे ढकलण्याच्या संदर्भात चर्चामध्ये सकारात्मक आहे. विषय असा आहे की या निवडणुका जर कोणाचाही कितीही प्रेशर आला तरी ओबीसीचा प्रश्न सुटेपर्यंत राजकीय आरक्षणाचा हा निवडणुका होऊ नयेत आणि आम्ही मंत्री जरी असलो तरी त्या होऊ देणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे. याच मागणीसाठी भाजपनं आंदोलनाचा इशारा पण दिलेला आहे. नाही, याची चर्चा पूर्वीच झालेली आहे. आता नंतर वराती मागून घोडे मला नाही समजलं काय ते. याची चर्चा पूर्वीच झालेली आहे की आम्ही याच्या संदर्भात माझं मतही आलेलं आहे सगळ्या प्रसारमाध्यमामध्ये. आता पुन्हा त्याच गोष्टीला घेऊन आंदोलन करण्यात अर्थ काय? आणि हे तर मला वाटतं की म्हणजे आयतीचं आयत्या बिळावर सारखं हा सगळा प्रकार आहे. त्यामध्ये मी काय त्यामध्ये राजकीय बोलणार नाही, पण आंदोलन ज्यांना त्यांना करायचं जरी असलं तरी ही भूमिका सरकार म्हणून आणि त्या खात्याचा मंत्री म्हणून माझी स्पष्ट भूमिका आहे. ओबीसी नेत्यांचं ऐक्य दाखवण्यासाठी तुम्ही जी चिंतन बैठक आयोजित केलेली आहे, प्रमुख कोणकोण नेते त्यामध्ये येणार आहे, कुठल्या कुठल्या पक्षाचे? आम्ही सर्व प्रमुख नेत्यांना बोलवलेलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भुजबळ साहेब आहेत, आमचे प्रांताध्यक्ष नानाजीभाऊ पटोले आहेत, आणि भारतीय जनता पक्षाच्या पंकजाताई मुंडे आहेत, बावनकुळे जी आहेत आमचे, याबरोबर संजय राठोडसुद्धा आहेत शिवसेनेचे, आणि अनेक आमदार खासदार आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, जसं ज्या विदर्भामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे ते भगवानराव तायवाडेंना बोलून घेतलेत, आम्ही रेणकेंना बोलून घेतलेलं आहे, विविध क्षेत्रातील ओबीसीचे अभ्यासक जे आहेत त्यांना त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. एकूण ही चर्चा आणि या चर्चेतून ओबीसी समाजाच्या पुढील वाटचालीची दिशा हा या शिबिराच्या मागचा उद्देश आहे. आणि याला पक्षीय याच्यामध्ये गुरफडून किंवा बंधनात न ठेवता ओबीसीचा प्रश्न व्यापक स्वरूपामध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांची भूमिका जर समान असेल तर तो सर्व पक्षाच्या नेत्यांनी ओबीसीच्या मिळून ही भूमिकेसाठी या भूमिकेला बळ दिलं पाहिजेत, शक्ती दिली पाहिजेत आणि एकत्र येऊन ओबीसीच्या हक्कासाठी प्रश्नासाठी लढलं पाहिजेत आणि किमान पाठिंबा तरी दिला पाहिजेत ही त्यामागची भावना आहे. नाही, मी असं म्हणालोच नाही एक महिन्यात वगैरे होईल, माझ्या तोंडी तसं घालू नका. इम्पेरिकल डेटा करणं एका महिन्याचं काम नाही आहे, खूप मोठी त्याला व्यवस्था लागते आहे. आणि या संदर्भामध्ये आता जे आयोग आपण गठीत केलेला आहे त्याला स्पेशली हेच काम देण्यासंदर्भातली चर्चा झालेली आहे जे आयोग आहे, कारण याच्यापेक्षा तर दुसरं काम करू नये. आणि ह्याच्या संदर्भात आम्ही तज्ज्ञांचंसुद्धा आमच्या ॲडव्होकेट जनरलपासून सगळ्यांचं मत आम्ही घेतो आहोत. पण यापूर्वी आम्ही एक पिटिशन रिव्ह्यू पिटिशन दाखल करतो आहोत आणि केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने निर्देश द्यावेत की जर रेडीमेड डेटा तयार असेल तर तो का मिळत नाही? सुप्रीम कोर्ट म्हणतोय की इम्पेरिकल डाटा पाहिजेत आणि तो डेटा तयार आहे तो द्यावा, एवढीच आमची भूमिका आहे. आणि तो मिळाला तर पुढचा मार्ग सोपा आहे, काहीच करायची गरज नाही. नाहीतर मग हे सगळं करण्याचं कशाला उद्योग नवीन करायची गरज आहे? कोर्टांना काय पाहिजेत? माननीय सर्वोच्च न्यायालयाला इम्पेरिकल डाटा पाहिजे आणि तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असताना हा अट्टास का? म्हणून आम्ही विनंती करणार आहोत सुप्रीम कोर्टाला की आम्हाला सुप्रीम कोर्टांच्याकडे निर्देश द्यावेत आणि सुप्रीम कोर्टाने, आणि आम्ही तर विनंती केलीच आहे केंद्र सरकारला, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली आहे, उपमुख्यमंत्री महोदयांनी विनंती केलेली आहे, अशोक चव्हाण साहेबांनी विनंती केलेली आहे ज्यावेळेस भेटायला गेले त्यावेळेस. त्यामुळे तसा काही विषयच नाही, आम्ही पत्रही पाठवलेलं आहे केंद्र सरकारला हे डेटा उपलब्ध करून द्या म्हणून. आणि असं असताना जर मिळत नसेल तर मग कोर्ट आहे, कोर्ट नाही, कोर्टाने म्हटलं की आम्ही केंद्राला निर्देश देऊ शकत नाही, मग आम्ही स्वतंत्र यंत्रणा लावू. पण ज्या गोष्टी सोप्या आहेत त्या सोप्या पद्धतीने सोडवल्या गेल्या पाहिजेत, सहज सुटत असतील तर सोडवल्या पाहिजेत हा आमचा उद्देश आहे. काँग्रेस बरोबर लढली तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत असं म्हणतात जयंत पाटील. आणि सामन्यातून काँग्रेसवर टीका पण झालेली आहे, जमीन तपासून काय? हे बघा, काही कोणी कितीही टीका काही म्हणले तरी निवडणुका होणार नाहीत. 3.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेब पुन्हा मुख्यमंत्री राहतील, तिनही पक्ष एकत्र नांदतील, कितीही ईडीचा दबाव आणा, कितीही सीबीआयचा दबाव आणा, काही झालं तरी तुम्ही स्वप्न बघत राहा, आमची वाटचाल सुरू राहील.
सर मुंबई लोकल केव्हापर्यंत मुंबई लोकल मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरू होणार नाही. अनलॉकिंग आजपासून काही जिल्ह्यात 8 वाजेपर्यंत दुकानं सुरू करण्याची परवानगी, काय आव्हान कराल लोकांना तुम्ही? कारण की तिथे खरं आहे की काही जिल्ह्यामधली चिंता स्थिती आहेच. मी आता जिल्ह्याचं नाव मुद्दाम घेणार नाही कारण तिथले लोक पॅनिक होतात, पण ही परिस्थिती आहे. आणि म्हणून जरी अनलॉक केलं, कारण शेवट माणसाला मृत्यू दिसतो आहे पण जगायचं सुद्धा आहे. काय सहज कोणाला मृत्यू दिसतो म्हणून त्याला कवटाळायचं नसतं, त्यातून त्या मृत्यूच्या दाढेतून सुटायचं असतं आणि आपलं जीवन सामान्य जगायचं पण असतं, प्रत्येकाला जगायचं आहे. पण हे जगत असताना मृत्यूला आमंत्रण देऊ नये. तुम्ही तुमचं जीवन जगत असताना स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देऊ नये आणि मृत्यू ओढवून घेऊ नये, एवढीच आमची सगळ्यांना आव्हानात्मक विनंती राहणार आहे. सर्वांनी पत्र दिलं मुख्यमंत्र्यांना आणि त्रास होतो आहे केंद्रीय तपास यंत्रणेचा असं त्यामध्ये उल्लेख नाही. असं आहे की मला वाटतं की सरनाईकांचं पत्र म्हणजे वैतागून केलेला हा पत्रव्यवहार आहे, कारण शेवट त्यांना कुठलाच मार्ग सापडला नाही. ज्या पद्धतीनं त्यांच्याशी या एजन्सी वागत आहेत आणि महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला कळावं की केंद्रीय एजन्सी केवळ शिवसेना आणि भाजपची युती नसल्यामुळे आमच्याशी त्या बजा भावनेने ज्या पद्धतीनं वागत आहेत हे संपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, हा केवळ एवढाच उद्देश त्या पत्राचा मला दिसतो.